सरचिटणीस भारतीय जनता पार्टी रिपाई आणि जे जे मानणारे जेवढे जेवढे म्हणून आपले सर्व मतदार आहेत त्यांनी आता कुठल्याही पद्धतीचा राग लोभ मनात एकमेकांबद्दल काही असलेलं बाजूला ठेवायचं. कारण आपल्याला त्या दिल्लीमध्ये नरेंद्रभाई मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचा विषय हा आहे की कुठल्याही धोरणात्मक निर्णय घेतल्यानंतर त्याचा परिणाम दिसायला काही कालावधी जावा लागतो आणि हा कालावधी जात असताना आपल्याकडे असलेली वेळ आपल्याकडे घेतलेले निर्णय याचे परिणाम आता सकारात्मक दिसू लागलेले आहे. आणि अशा वेळेला आपल्या सर्वांना नमस्कार करण्यासाठी आशीर्वाद मागण्यासाठी आज या प्रवासामध्ये इथपर्यंत येऊन पोहोचलेले आहोत. तेव्हा मी तुमच्याकडे आशीर्वाद मागतो नम्रपणे आणि त्याचबरोबर कुठल्याही पद्धतीने कितीही कोणी कुठल्याही पद्धतीने प्रलोभन देण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्याच्याकडे लक्ष न देता आता आपल्याला सगळ्यांना एकवटून धनुष्यबाण या आपल्या चिन्हासमोरचं बटन दाबायचं आहे आणि तुमच्या माझ्या आपल्या घराचं प्रतिनिधित्व करण्यासाठी माननीय नरेंद्रजींना आपल्याला दिल्लीमध्ये पाठवायचंय एवढी प्रार्थना करतो. आणि अशा या उत्तम वातावरणामध्ये तसंच या ठिकाणी या सगळ्या माता भगिनी इतक्या गर्दीने भर कुणाची पर्वा न करता इथे बसलेले आहेत कारण त्यांनाही माहिती आहे की अत्यंत विश्वासानं अत्यंत सन्मानानं आपल्या घरातलं कुणीतरी निवडणूक लढतो आहे. आणि मग अशा वेळेला निवडणूक लढत असताना त्या निवडणुकीचं प्रतिनिधित्व करत असताना आपल्यामध्ये सर्वसामान्य कुटुंबांच्या घरामध्ये आणि थेट दिल्लीपर्यंत जो समन्वय आहे जे माध्यम आहे ते माध्यम नरेंद्र पाटील यांच्या रूपानं थेट दिल्लीपर्यंत पोहोचवायचं असेल तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी अत्यंत निष्ठेने एकमताने मी कोल्हापुरातून मी काल होतो कोल्हापुरातून मस्त आहे आमचं ठरलंय असं सगळीकडे म्हणताय. मला असं वाटतंय आमचं ठरलंय आता आपलं पक्क ठरलंय की यावेळेला धनुष्यबाण निघणार.